उद्या उत्पत्ती एकादशी आणि आळंदी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र देहूनगरीमध्ये वारकरी तसेच दिंड्यांचे स्वागत करण्यासाठी देहू देवस्थान सज्ज झालं आहे. कार्तिक एकादशीला श्री संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक देहूत येतात. या भाविकांची सुरक्षितता आणि त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा यासाठी विशेष नियोजन करण्यात आलंय. इंद्रायणी नदी घाट परिसर स्वच्छता तसेच मंदिराच्या आतील स्वच्छता, औषध फवारणी, धूर फवारणी, मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. देहू देवस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे स्वतः ही कामे करून घेत आहेत.